नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर रावसाचे भुजणे हे आमचे टिपिकल पाटळपापू रेसिपी शेअर करते. आता इथे मी एक कांदा घेतलाय आणि हा बारीक चिरायचा. कांदा चिरून झाल्यावर मी आलं लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या ह्या गोष्टी तयार करते. इकडे मी आलं लसूण फुटून घेते. मी सरंग्याचं भुजणं करतो तेव्हा आम्ही आलं घालत नाही, पण हे रावस आहे ना तर जरा ते स्ट्रॉंग असतो हा फिश जरा, म्हणून आपल्याला त्यामध्ये आलं घालायला लागतं. तर मी भरपूर आलं आणि लसूण घेतलं तुम्ही पाहू शकता आणि मी ते फुटून घेते. आलं लसूण तयार झालं. आता मी हे पातळ घेतलंय, तुम्ही पाहू शकता हे रुंदीला चांगलं मोठं आहे पण उंची त्याची एकदमच कमी आहे. आणि आपल्याला फिश आपण कुडक्या आपण ठेवू, हां आम्ही फिशच्या पीस एक एक पीसला मी कुडक्या म्हणतो हां पाठाय प्रभूमध्ये, तर त्या नीट प्रत्येक कुडकी दिसली पाहिजे आणि ती तुटली नाही पाहिजे, म्हणून अशा टाईपचं मी भांडं वापरतो. त्याच्यामध्ये मी कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण हे सगळं घेतलंय आणि आता मी हे सगळं चुरणार आहे हाताने. कधी कधी मी ह्याच्यामध्ये हळद आणि मिरची बिकून घातले पण इथे मी नाही घातले. आता मी सगळं हाताने चुरून घेते. एकदम एकजीव झालं पाहिजे कारण ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही नाही आहे, आपल्याकडे वाटण नाही आहे का काही नाही आहे, तर ह्याच ग्रेव्ही होते. तर आपण ती कांदा आणखीन ती कोथिंबीर मेन आपली एकदम चांगली एकजीव झाली पाहिजे. चुरायला जरा वेळ लागतो पण तुम्हाला त्याच्यात फरक कळेलच. हां, हाताने चुरलेला गम चुरण्यामध्ये वेगळीच चव येते. आता चुरून झाल्यावर त्याच्यामध्ये आता हळद आणि मिरच्याची भुकी, बस एवढे दोनच आपल्याला मसाले घालायचे. आणि याच्यामध्ये ऑफकोर्स चवीसाठी मीठ. परत आपण नीट चुरायचं. हे भुजणं आम्ही करतो ना त्याच्यामध्ये आम्ही काही आंबट नाही घालत, म्हणजे कोकम नाही, चिंच नाही. तर खूप लोकांना आश्चर्यच वाटते की असं कसं तुम्ही फिशचं करतात आणखी त्यामध्ये आंबट काहीच नाही घालत, पण तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला कळेल वेगळंच काहीतरी टेस्ट आहे आमच्या भुजण्याची. Thank you.
त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. तेल जरा ह्या भोजनामध्ये जास्त लागते ना, तर तुम्ही तेल जरा नेहमीपेक्षा पण जास्त घातलं तरी हरकत नाही. तेल घालून झाल्यावर ते परत ते सगळं एकजीव करते. आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं, तर पाणी किती घालायचं, तर आपल्या हाताला लागलेला सगळा मसाला आहे तेवढा हात धुतो आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये, तेवढंच पाणी घालायचं. कारण का याच्यामध्ये कांदा आहे तो पण आपण चुरलेला आहे, तर कांद्याला पाणी सुटते. प्लस आपण फिश घालतो, ते फिश पण धुतलेलं असतो, त्याचं पण वेगळं पाणी सुटतं. म्हणून आपण पहिलाच पाणी कमी घालायचं, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच प्रमाण घालायचं. आता याच्यामध्ये मी रवसाच्या सगळ्या कुडक्या आहेत त्या घालतो. आम्ही आम्ही फिशच्या पीसला आम्ही कुडकी म्हणतो. आता ते शेपट असेल तर शेपट घालीन मी, रावसाचं शेपट. हे बघा, हे शेपट होत. कुडक्या झाल्या, शेपट झाला. आता राहिलाय बगड. व्हॉट इज बगड? बगड म्हणजे हेड, हेड पार्ट ह्याचा. तर मी व्हर्टिकल कोळणी करून कापून घेतलंय, स्वच्छ केलं आहे. आणि हा हे बगड पीस आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लेश जास्त नाही मिळणार, पण ते सर्वात टेस्टी पार्ट असतो फिशचा. तर मग ज्यांना माहिती आहे त्यांना फिशचं ते बगड खायला खूप आवडतं. आता मी बघा, नुसतं हाताने असा हे सर्व फिश घातल्यावर मी हाताने अजूनपर्यंत मी चमचा वापरला नाही किंवा पळी वापरली नव्हती. आता हे सगळं मिक्स झाल्यावर आता मी त्याच्या चुलीवर ठेवते. चुलीवर ठेवल्यावर मी ते पहिला सिमवर ठेवली. आणि त्याच्यावर पाण्याचं झाकण ठेवलं. त्याला 5-10 मिनटं, कारण फिशला एकदमच कमी वेळ लागतो शिजायला. हे पाण्याचं भांडणं म्हणजे खालून आपलं भुजणं लागणार नाही, आणखीन छानपैकी शिजेल ते. चला झाला टाईम, आता बघूया आपण. आता मी परत ते जरासं हलवते, म्हणजे काही पीसेसला लागला नसेल मसाला तर तो बरोबर डिस्ट्रीब्यूट होतो. तुम्ही पाहू शकता हे बघा, वा आपला रावस एकदम तयार आहे खायसाठी. किचनमध्ये एकदम भुजण्याचा खमंग वास सुटलेला आहे आणि मला तरी भूक लागले. आता एक कला उकळ द्यायची, जर बुडबुडे आल्या की ते गॅस बंद करा आणि आपलं भुजणं तयार. हे भुजणं आम्ही भाताबरोबर आम्हाला खूप आवडते. तर भुजणं भात हे पाठ्या प्रभूच्या घरी रोज रोज होते. पण वेगळे वेगळे फिश आणि जरा करण्याचे प्रत्येकाचे वेगळे पीस. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.